मित्रांनो, मी अविनाश तिरमले आणि पुन्हा एकदा एका नवीन आणि ज्या उमेदवाराने तलाठी भरतीसाठी फॉर्म भरलेला आहे अशा सर्वांसाठी महत्त्वाच्या असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तलाठी भरतीसाठी फॉर्म भरत असताना ज्या उमेदवारांनी ज्या मुलामुलींनी एकापेक्षा जास्त पेमेंट केलेली आहे तर त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत. तर हे पैसे कोणाला परत मिळणार आहेत, ते हे पैसे कशा पद्धतीने परत मिळवायचे आहेत, किती मुलांना हे पैसे परत मिळणार आहेत, तुमचं नाव तुम्ही कुठं चेक करायचं, अशी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या आणि आम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करून घ्या, कारण असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळते. काही टाईमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, स्क्रीनवरती पाहू शकता तलाठी भरतीने एक परिपत्रक जारी केलेलं आहे 21/9/2023 रोजी आणि या परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार तलाठी भरतीसाठी 10,41,713 एवढ्या विद्यार्थ्यांचे अर्ज आलेले होते आणि याच्यातून एकापेक्षा जास्त वेळा 23,369 एवढ्या मुला मुलींनी पेमेंट केलेली होती आणि त्यांची पेमेंट ही परत सुद्धा मिळालेली आहे. परंतु याच्यातून 1,219 एवढे जे उमेदवार आहेत मुलं मुली आहेत तर यांनी डबल वेळा पेमेंट केलेली होती, परंतु यांना ही पेमेंट मिळालेली नाही, कारण यांचे नाव व बँक खात्यावरील नाव हे विसंगत आहे, म्हणजे वेगवेगळं आहे. यामुळे तलाठी भरतीने हे पेमेंट त्यांना परत दिलेलं नाहीये किंवा ते देऊ शकले नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांची एक यादी जारी केलेली आहे, ती यादी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे कुठं मिळेल. आणि या यादीमध्ये जर का या विद्यार्थ्यांचं नाव असेल तर त्यांना स्क्रीनवरती पाहू शकता तलाठी .recruitment2023@gmail.com हा ईमेल आहे. तर या ईमेलवरती परत स्क्रीनवरती पाहू शकता उमेदवाराचे नाव, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचा IFSC कोड, तसेच रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तलाठी अर्ज नोंदणी क्रमांक आणि मोबाईल नंबर, ईमेल आय डी एवढी डिटेल तुम्हाला पाठवायची आहे तातडीने ईमेलवरती. आणि तुमची जी पेमेंट आहे, डबल पेमेंट जर झालेली असेल, ती तुम्हाला परत मिळाली नसेल, तर तुम्हाला अशा पद्धतीने ही पेमेंट परत मिळणार आहे. आणि स्क्रीनवरती पाहू शकता ही संपूर्ण यादी आहे. तर ही यादी तुम्हाला ही PDF कुठं मिळेल, तर ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देणार आहे. तिथे डाउनलोड करून तुम्ही तुमचं नाव या यादीमध्ये आहे का ते चेक करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, किंवा तुम्ही डायरेक्टली टेलिग्राममध्ये कम्प्युटर वर्ड सेंटर सर्च करा आणि आपलं चॅनल जॉईन करून घ्या, येथे सुद्धा तुम्हाला ही PDF मिळून जाईल. तर ही होती या भरतीबद्दलची माहिती आणि ही दुबार पेमेंट केल्याबद्दलची माहिती. तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पुढे जास्तीत जास्त शेअर करा. काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.